नमस्कार, मी सिद्धनाथ गानू आणि मी रुजुता लुकतुके. बीबीसी विश्व मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या हेडलाईन्स पासून. इंडोनेशियात जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू, पण साधन सामुग्री पडतीय अपुरी. पाहूया बलात्कारानंतर पुन्हा नव्यानं आत्मविश्वास मिळवलेल्या एका मुलीची कहाणी. आणि भेटूया 60 वर्षांनंतर फिजिक्सचं नोबेल जिंकणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञांना. आपण इंडोनेशियातल्या परिस्थितीचा सातत्यानं आढावा घेतोय आणि आजही बुलेटिनची सुरुवात त्यापासूनच करणार आहोत. रुजुता, काल आपण म्हणलो होतो की मृतांचा आकडा 1200 घरात आहे, आता तो 1400 जास्त झालाय. 500 जास्त लोकांच्या मृतदेहांचं आतापर्यंत दफन केलं गेलंय, यातले बरेचसे सरकारने खणलेल्या सामूहिक कबरींमध्ये. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी दुसऱ्यांदा या प्रदेशांचा दौरा केला. साधन सामुग्री आणि मदत पोहोचत असली तरी आणखी गोष्टींची गरज आहे असंही ते म्हणाले. आणि आता आहेत ती संकटं कमीच होती की काय म्हणून इंडोनेशियातल्या एका ज्वालामुखीचा सुद्धा उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीतून उंच उसळणारी राख तुम्हाला इथे दिसत असेल. हा ज्वालामुखी पालूपासून 1000 किलोमीटर दूर असल्यामुळे लोकांना हलवण्याची गरज नाही असं बचाव यंत्रणांचं म्हणणं आहे. आता पालूमध्ये अन्न पाण्याच्या तुटवड्यामुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करायला लागतोय. बीबीसीचे जोनाथन हेड आणि हायवेल ग्रिफिथ यांनी पाठवलेला हा रिपोर्ट आपण बघणार आहोत. या बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली 3 दिवस अडकूनही हा माणूस जिवंत राहिला. 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या 38 वर्षांच्या माणसाला बाहेर काढलं गेलं. या महाकाय ढिगाऱ्यांखाली अनेक लोक अजूनही दबलेत. शहरातले काही मुख्य रस्ते सुरू करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे, पण आकाशातून पाहिलं की या संकटाच्या आकाराचा अंदाज येतो. हे बालारोवा गाव उसळत्या लाटांनी अक्षरशः गिळंकृत केलं होतं आणि पाटोभोमध्ये भूस्खलनांची मालिकाच सुरू होती. या परिसरात डोंगरावरून चिखलाची नदीच वाहत आली. इथली बहुतांश घरं अर्ध्यापर्यंत त्यात बुडाली आणि त्यात राहणारे काही लोक सुद्धा. मार्डी मायस्ट्रो कसेबसे वाचले. भूकंपानंतर 3-4 मिनिटात चिखलाचा मोठा ओघ वाहत आला आणि मार्डी आणि त्यांचे कुटुंबीय तसेच घरातून पळाले. शक्य त्या गोष्टी वाचवण्याचा मार्डी आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी प्रयत्न केलाय, पण तो पुरेसा नाही. काही लोकांनी लहान दुकानं लुटण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनी त्यांना पळवून लावण्याचा, पण अखेर या लोकांना दुकानात शिरू दिलं गेलंय. सरकारने हात टेकल्यावर लोक स्वतःच स्वतःची मदत करतायत. पेट्रोलसाठी लागलेल्या या रांगा गोंधळातल्या शिस्तीचं लक्षण आहेत. प्रत्येक बाटलीवर एक नंबर आहे आणि त्यासाठी लोक सावलीत वाट पाहत उभे आहेत. डोंगालामधल्या या छावणीत अनेक दिवसांनंतर मदत पोहोचली आहे. लोक हाताला लागतील त्या वस्तू घेत आहेत. साधारण 60,000 गरजू लोकांपैकी काहींपर्यंतच मदत पोहोचते, पण हजारोंना अजूनही अनेक गोष्टींची गरज आहे. अन्न, पाणी आणि कपड्यांचे बॉक्स वाटले जात आहेत, पण ते बोटींवर लादून दूरवरच्या भागात पोहोचवण्याचं मोठं आव्हान आहे. इथून सामान वाटायला निघालेलं प्रत्येक विमान परत येताना लोकांचे लोंढे घेऊन येत आहे. या महिलेची 2 वर्षांची भाची शुक्रवारपासून बेपत्ता आहे. या लोकांचं सांत्वन करणं सोपं नाही. आपल्या देशाची आणि अख्ख्या जगाची मदत त्यांना आवश्यक आहे. आता पालूमध्ये सगळ्यात जास्त विध्वंस झालेला असल्यामुळे मुख्य भर हा पालूवर आहे, पण त्यामुळे सुलावेसीसारख्या काही प्रदेशांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. ज्या भागांना फटका बसलाय तिथली लोकसंख्या 14 लाखाची आहे आणि 29 देशांनी मदत जाहीर तर केली आहे, पण हवाई वाहतूक अजून सोपी करण्याची गरज आहे जेणेकरून मदत पोहोचू शकेल. आता बीबीसीची टीम इंडोनेशियातल्या या आपत्तीचे सगळे पैलू तुम्हाला उलगडून सांगते आणि आम्ही दररोज तुमच्या समोर ते आणणारच आहोत, पण सध्या पाहूया जगभरातल्या इतरही काही घडामोडी, पण थोडक्यात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कुटुंबाला $00,00,000 टॅक्स चुकवायला मदत केल्याच्या आरोपांची न्यूयॉर्क टॅक्स डिपार्टमेंट चौकशी करत आहे. आपल्या पालकांकडून मिळालेल्या संपत्तीवरचा कर ट्रम्प यांनी विविध मार्गांनी चुकवला असा न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राचा दावा आहे. अर्थातच व्हाईट हाऊसने हे आरोप नाकारले आहेत. वादळामुळे अमेरिकेतल्या अॅरिझोना राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आणि तिथे आजवरचा सगळ्यात जास्त पाऊस पडलाय. इथल्या फिनिक्समध्ये पुराचं पाणी वाढल्याने एक कार पाण्यात अडकली होती. या गाडीतना लहान मुलासह 6 जणांना वाचवण्यात यश आलं.
सूर्यमालेचं मूळ शोधण्यासाठी एक मॅस्कॉट हा लहानसा रोबो एका अश्नीवर म्हणजेच अॅस्टरॉइडवर पोहोचलाय. जर्मनी आणि फ्रान्सच्या संयुक्त मोहिमेतल्या या रोबोनं नुकताच पृथ्वीवरच्या आपल्या टीमशी संपर्क सुद्धा साधला. रायगू या अश्नीवर उतरलेला हा रोबो एका लहानग्या खोक्याच्या आकाराचा आहे. आणि चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री फॅन बिंगबिंग यांना करचोरी प्रकरणी 12.9 कोटी दंड ठोठावण्यात आलाय. दंड भरला तर त्यांच्यावरचा गुन्हा मागे घेतला जाईल. फॅन या जुलै महिन्यात सोशल मीडियावर माफीचा संदेश लिहून गायब झाल्या होत्या. आणि यानंतर आपण जाणार आहोत सोशल मीडियाच्या जगात. तुम्हाला दाखवणार आहोत आजचे आपले टॉपचे काही फोटोग्राफ्स. हा पहिला फोटो, चीनच्या नॅशनल पार्कमधला हा जिराफ पर्यटकांना अगदी जवळून न्याहाळतोय. नॅशनल डेच्या सुट्टीमुळे इथं लहान मुलांची चांगलीच गर्दी झाली होती आणि या लहानग्यांचा आणि जिराफाचा हा फोटो आता व्हायरल झालाय. आणि हा दुसरा फोटो लंडनमधला आहे. मधमाशांच्या या आधुनिक पोळ्याची निर्मिती लंडनमधल्या रॉयल बोटॅनिक गार्डनमध्ये केली गेली आहे. आर्किटेक्चरल फोटोग्राफी अवॉर्ड्स 2018 सुद्धा हा फोटो निवडला गेला आहे. आणि यानंतर पाहूया आमचे बीबीसीचे कार्टूनिस्ट कीर्तिश यांनी काढलेलं कार्टून ऑफ द डे. आणि बुलेटिनमध्ये यानंतर आपण जाणून घेणार आहोत एका बलात्कार पीडित मुलीची कहाणी. हो, आणि ही कहाणी आहे बलात्कारानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नांची आणि गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठीच्या तिच्या जिद्दीची. गेल्या 50 वर्षात भौतिकशास्त्रात का एखाद्या महिलेला नोबेल पुरस्कार मिळाला नाही हे सुद्धा पाहणार आहोत. आणि त्यासाठी पाहत रहा बीबीसी विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. आम्ही आत्ता ज्या बातमीबद्दल बोलत होतो तीच आम्हाला तुम्हाला आता दाखवायची आहे. ही कहाणी आहे एका मुलीची जी बलात्कारानंतर स्वतःचं आयुष्य सावरते, समाज तिच्याकडे कसं बघतो आणि ती ह्या सगळ्यातनं कशी बाहेर पडते याची. आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्याची जिद्द आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड अशी ही प्रेरणादायी कहाणी आहे. बीबीसीच्या दिव्या आर्या यांचा स्पेशल रिपोर्ट बघूया. भीती, रात्रीची, पुरुषांची, रात्री बाहेर निघण्याची. भीती बलात्कारानंतर माझ्या मनात कायम राहिली. त्या दिवशी रात्रीचे 8 वाजले होते. मी पाणी भरायला गेले होते. मी 13 वर्षांची होते. तो माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. बलात्कारानंतर मी स्वतःला घरात बंद करून घेतलं. माझं जग 4 भिंतीत सीमित होऊन गेलं. मी शेतावर कामाला जाणंही बंद केलं. शौचाला एकटीनं जाणंही बंद केलं. आम्ही पोलिसात तक्रार केली, त्याला अटकही झाली. पण एका पोलिसानं विचारलेला प्रश्न मनात रुतून बसला. त्यानं तुला कुठे कुठे स्पर्श केला? मग उषा दीदी भेटली. तिच्या नजरेत निर्भयता आणि विचार अगदी थेट. उषा दीदींनी माझ्याबद्दल वर्तमानपत्रामध्ये वाचलं होतं. त्या म्हणाल्या, तुला मी पुन्हा धीट बनवेन. गावकऱ्यांनी सांगितलं, तुला आम्ही शहरात नेऊन विकू. माझे बाबा म्हणाले, एक माणूस वाईट असला म्हणून काय झालं, सगळे वाईट नसतात. दीदीने मग माझी समजूत काढली. झाली ती दुर्घटना होती. त्या रात्री जे झालं त्यात माझी काहीच चूक नव्हती. आता मी सज्ञान झाले आणि त्याची जामिनावर सुटका झाली आहे. अनेकदा तो माझ्या घरासमोरून जातो आणि मी भिंतीच्या पलीकडे राग आवरू पाहते. पण मला इथून पुढे जायचं आहे. माझी इच्छा आहे काही नवं आणि चांगलं करण्याची. स्वतःचा आवाका वाढवण्याची माझी इच्छा, काहीशी वास्तवाच्या पलीकडे आणि स्वप्नाच्या अलीकडे. बाबा सांगतात, लग्न कर, सगळ्यांची तोंड बंद होतील. पण लग्नानंतर कोणत्याही पुरुषाच्या जवळ जाण्याच्या कल्पनेनं जुन्या जखमेची खपली निघते.
अजूनही रात्री अनेकदा भीती वाटते, पण मला खोलीतलं एकटेपण नकोय. आयुष्यात मला माझ्या पायावर उभं राहायचंय, काही करून दाखवायचंय. एकदा बाबांना दुसरं काम होतं म्हणून कोर्टात मला एकटीलाच जावं लागलं. मनात किंतू उरला नव्हता. मी अनेक अडथळे पार केले होते, माझ्यासाठी जगण्याचा मार्ग खुला झाला होता. आणि या प्रेरणादायी कहाणीनंतर सिद्धनाथ तुला मी एक कोडं घालणार आहे. आता अलीकडच्या काळात शास्त्रज्ञ कोणत्या महिला शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला माहिती आहे? आपण कालच बोललो त्यांच्याबद्दल, डॉना स्ट्रिकलंड कॅनडाच्या, त्यांना काल फिजिक्सचं नोबेल जाहीर झालं. आता त्यांच्याबद्दल आणखी थोडी माहिती आहे, कारण त्यांना मागच्या 60 वर्षात फिजिक्ससाठी नोबेल मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत. आणखी त्यांच्याबद्दल माहिती या रिपोर्टमधनं जाणून घेऊया. 2018 नोबेल प्राइज इन फिजिक्स, विज्ञान जगतातील सर्वात मोठा सन्मान. भौतिक शास्त्रात नोबेल जिंकणाऱ्या डोना या तिसऱ्या महिला शास्त्रज्ञ आहेत. पुरस्कार जाहीर होताना नोबेलच्या समितीने डोना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचा गौरव अभिनव आणि पथदर्शी असा केलाय. प्रोफेसर स्ट्रिकलँड यांनी लेसर किरणांचा वापर सूक्ष्म ड्रिलिंग आणि कटिंगसाठी व्हावा यासाठी प्रयोग केले. अलीकडे कित्येक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया लेसर किरणाने होतात. स्ट्रिकलँड BBCशी जेव्हा बोलल्या तेव्हा त्या पहाटे 5 वाजता नोबेल समितीकडून त्यांना आलेल्या फोनच्या सुखद धक्क्यातून सावरत होत्या. फिजिक्समधला नोबेल जिंकणाऱ्या तुम्ही तिसऱ्या महिला शास्त्रज्ञ झाल्या आहात. थोडं आश्चर्यकारकच आहे ना? महिला खरं तर या क्षेत्रात इतकं चांगलं काम करतायत, अशा वेळी त्यांना हा पुरस्कार मिळायला 60 वर्ष लागली, ही खरंच एक वेगळी बातमी आहे. भौतिक शास्त्र विषयात संशोधन करणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण खूपच कमी आहे, आणि महिला संशोधकांची संख्या वाढून ती पुरुषांच्या बरोबर येण्यासाठी आणखी 200 वर्ष लागतील असं एक अहवाल सांगतो. एक महिला म्हणून मला हा पुरस्कार मिळणं महत्वाचं आहेच, शिवाय जे शास्त्रज्ञ संशोधन क्षेत्रात सुरुवात करतायत त्यांनाही प्रोत्साहन मिळेल. आणि तुम्ही स्त्री आहात की पुरुष, तुमचं वय काय, यामुळे काहीच फरक पडत नाही. भौतिक शास्त्रात यापूर्वी महिला संशोधकाला नोबेल मिळालं होतं ते 1963 मध्ये. जर्मन शास्त्रज्ञ मारिया मायर यांना अणुसंशोधनासाठी नोबेल मिळालं होतं. त्यापूर्वी मेरी क्युरी यांना 1903 मध्ये हा पुरस्कार मिळाला. आताही पुरस्कार महिलेला मिळाला की पुरुषाला यावर संशोधकांना चर्चा नकोय, त्यांना संशोधनाचं कार्य पुढे सुरू ठेवायचं आहे. आणि या बातमीनंतर आता वेळ झाली आहे रोजच्या सारखीच आपल्या आजच्या होऊ द्या चर्चाची. आणि रुजुता तुम्हाला आजचा प्रश्न सांगा. आणि लगेच सांगते प्रश्न आजचा असा होता की भारिप आणि MIM आघाडीच्या प्रयोगामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडेल, तुमचं मत काय असं आम्ही तुम्हाला विचारलं होतं. आता वेळ झाली आहे निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवण्याची. पहिली प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. सागर घाटे म्हणतायत की भारिप आणि MIM या युतीचा सगळ्या पक्षांनी धसका घेतलाय, राजकारणाची चक्र वेगाने फिरतायत. आणखीन एक आपले वाचक आहेत प्रशांत घाडीगावकर, ते म्हणतात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना बरं वाटावं म्हणून केलेला हा उपद्व्याप आहे, दोघे उलट विधान करून चर्चेत राहतील. आणि आणखीन एक प्रतिक्रिया सानंद पवार यांची, ते म्हणतात निवडणुकांच्या दृष्टीने पाहिल्यास MIM आणि भारिप स्वतंत्ररित्या लढल्यास काँग्रेस राष्ट्रवादीला मतविभाजनाचा फटका बसू शकतो. हो, तर आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे आणि तुम्ही अजूनही तुमची मतं तिथे नोंदवू शकता. पण आता आपण जाणार आहोत डिजिटल विश्वाची सफर करायला, आणि तिकडे काय काय छान भन्नाट गोष्टी घडतायत ते आपल्याला रुजुता सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा BBC विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. BBC न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय BBC विश्व. एखाद्या देशात आश्रित म्हणून जगतानाही अडचणी येतात तर मृत्यूबद्दल काय बोलायचं? कोलंबियात राहणाऱ्या व्हेनेझुएलन नागरिकांनाही नेमक्या याच समस्येचा सामना करावा लागत होता. पण आता सोनिया बमुडे यांनी पुढाकार घेत अशा गरीब नागरिकांचा दफनविधी करण्याचं काम हाती घेतलंय. Thank you.
Ahorita en el momento se me está presentando una situación con los migrantes venezolanos y con los entes territoriales, porque resulta de que yo no sé de dónde han sacado ellos que a los venezolanos no se les puede ayudar. ¿Será que la muerte tiene nacionalidad? Gracias a Dios pudimos enterrarlo dignamente, ya que no teníamos los recursos para poderlo enterrar. ¿Por qué? Porque siento que estoy cumpliendo con una ley divina, que es la de enterrar a los muertos dignamente, como lo manda la ley de Dios. खरंच हेलावून टाकणारं काम आहे हे. पण आता जाऊया डोंगर माथ्यावर. तुम्ही कधी एव्हरेस्टिंग केलं आहे किंवा एव्हरेस्टिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे? एव्हरेस्टच्या उंची एवढी उंची गाठेपर्यंत एकच डोंगर चढत किंवा उतरत राहायचं, हीच गोष्ट सायकल चालवत करणं शक्य आहे का बघूया. या चीनी सायकलस्वाराने एव्हरेस्टवरचं पहिलं वहिलं एव्हरेस्टिंग पूर्ण केलंय. पण एव्हरेस्टिंग म्हणजे नेमकं काय? The concept is really simple. ही खूप सोपी संकल्पना आहे. एखादा डोंगर किंवा टेकडी निवडा आणि मग तुमची सायकल घेऊन तुम्ही 8848 मीटर एवढं अंतर चढ उतर करा. हे अंतर बरोबर एव्हरेस्टच्या उंची एवढं आहे. एव्हरेस्टिंगचं आव्हान पूर्ण करण्यासाठी तुम्ही खरं तर कोणतीही टेकडी किंवा डोंगर निवडू शकता. पण थेट एव्हरेस्टवर एव्हरेस्टिंग करणारा जे जे झोऊ हा पहिलाच सायकल स्वार आहे. एव्हरेस्टचं आव्हान दुहेरी आहे. एक म्हणजे चढाई, समुद्र सपाटीपासून 5000 मीटर उंचीवरती सुरू होते, आणि दुसरं म्हणजे इथलं हवामान. ते खूपच बेभरवशी आहे. प्रत्येक टप्पा 1.2 किलोमीटर एवढा आहे आणि प्रत्येक टप्पा पार करताना तुम्ही 50 मीटर वर चढत जाता. म्हणजे तुम्हाला 177 वेळा खालीवर करावं लागतं. आम्ही इथे होतो तोपर्यंत माउंट एव्हरेस्ट आमची काळजी घेत होता. खरंच या पर्वताला स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. 40 तासांच्या मोहिमेनंतर आणि 26 तासांच्या सायकलिंग नंतर जे जे झोऊने अखेर एव्हरेस्टवरचं पहिलं वहिलं एव्हरेस्टिंग पूर्ण केलं. अशी कसरत करत असाल तर नेहमीचे कपडेही काही दिवसांनी सैल व्हायला लागतील. पण अशा वेळी वैज्ञानिक एक वेगळ्याच प्रकारची पॅन्ट तयार करतायत. ही पॅन्ट घालताना किंवा काढताना असे कष्ट करावे लागणार नाहीत. So we've made our soft robotic trousers, our right trousers, easy to take off by building in actuators, that is artificial muscles around the waist and around the trousers, so that when you press a button, the trousers change shape, they change size, they become bigger, and it's much easier to take them off. Adapt clothing, because that's what we all wear, and it's going to be comfortable and it's going to be easier to use and more fabricable. We can fabricate it more easily. It's really interesting to see how our clothing really hasn't changed in the last 10,000 years. I'm wearing a cotton shirt, and this really is the same technology from millennia ago. So it's about time that our clothing became as sophisticated as our other devices around us. बीबीसी विश्ववर बातम्यांचा ओघ हा असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व.
नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा.